पिंपरी चिंचवडमध्ये निर्माणाधीन बांधकामाची इमारत एका बाजूला अचानकपणे झुकल्याचं कल्ल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या या इमारतीला सपोर्ट देण्यात आलेला आहे, मात्र ही इमारत जमीनदोस्त करावी लागेल अशी दाट शक्यता आहे. कारण वाकड इथे उभी राहत असलेली ही इमारत कोणत्याही क्षणी कोसळू शकते अशी भीती स्थानिकांना वाटते. पालिकेच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन या संपूर्ण परिस्थितीची माहिती जाणून घेतली, पाहणी केली. हे बांधकाम वाय पद्धतीचं बांधकाम आहे, म्हणजे चारच्या ऐवजी दोनच पिलरवरती ही इमारत उभी करण्यात आली आहे. आणि बांधकामाच्या याच पद्धतीमुळे ही परिस्थिती उद्भवल्याचं प्रथमदर्शनी सांगितलं जात आहे. तुर्तास संबंधित इमारत पोकलेनच्या सहाय्यानं सरळ करण्याचे प्रयत्न करण्यात आले, तसंच सपोर्टसुद्धा देण्यात आला आहे. रात्री हे संपूर्ण कामकाज थांबवण्यात आलं आहे आणि आज महानगरपालिकेत संबंधित इमारत किंवा संबंधित बांधकाम जमीनदोस्त करण्याबाबतचा निर्णय घेतला जाऊ शकतो अशी माहिती आहे. नाझीम मुल्ला आपल्यासोबत आहे सध्या. नाझीम, इथली परिस्थिती, लोकेशनची परिस्थिती सध्या काय आहे आणि काय कारण की ही निर्माणाधीन इमारत एका बाजूने झुकली? यंदा ही इमारत ज्या परिसरात आहे त्या वाकड परिसरात सध्या भीतीचं वातावरण आहे, कारण ही इमारत कधी कोसळू शकते. आजूबाजूला रहिवासी परिसर जो आहे तो या ठिकाणी आहे, त्यामुळे स्थानिकांमध्ये भीती जी आहे ती अद्यापही कायम आहे. आपण बघतो की कोणतीही इमारत जी असेल ती चार मुख्य पिलरवरती जी आहे ती इमारत कधीही उभी करावी लागते, परंतु या ठिकाणी थोडासा भाग वेगळा झालेला आहे. दोनच मुख्य पिलर जे आहेत ते उभारण्यात आलेले आहेत आणि त्या दोन पिलरवरती ही अख्खी इमारत, म्हणजे तळमजला आणि तीन वरचे मजले असे ही इमारत आहे आणि ती उभारण्यात आलेली आहे. वाय प्रकार या इमारतीला म्हणतात. त्याच्यामुळं ही सगळी इमारत जी आहे ती एका बाजूला झुकलेली आहे. काल हा प्रकार स्थानिकांच्या निदर्शनास आला. कधी ही इमारत कोसळू शकते, त्यामुळं अग्निशमन दल आणि पोलिसांना याबाबत कळवण्यात आलं. ते घटनास्थळी आले, त्यांनी महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाला कळवलं. बांधकाम विभाग त्या ठिकाणी आलं आणि ही परिस्थिती सत्य आहे असं त्यांनी या ठिकाणी मान्य केलेलं आहे. ही इमारत कोसळू शकते, भविष्यात इथं कुणीही राहू शकत नाही, जीवघेणा हा प्रकार होऊ शकतो. त्यामुळे तुर्तास तरी ही इमारत पोकलेनच्या सहाय्याने सरळ करण्यात आली आहे, परंतु आज महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाची आणि पालिका आयुक्तांची बैठक होऊ शकते आणि त्यामध्ये ही जमीन, ही इमारत जी आहे ती जमीनदोस्त करण्याबाबतचा निर्णय जो आहे तो होऊ शकतो आणि भविष्यात ही इमारत जमीनदोस्त झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. त्याच वेळेला हा सगळा धोका जो आहे तो या ठिकाणी दूर होणार आहे आणि स्थानिकांचा जीव जो आहे जो आत्ता टांगणीला लागलेला आहे तो या ठिकाणी सुरक्षित होऊ शकतोय. ज्ञानदा, कोणती दुर्घटना इथे घडू नये, कुणालाही त्रास होऊ नये यासाठी सर्वजण प्रयत्नशील असल्याचं चित्र आहे. नाझीम, धन्यवाद या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.